मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी. आपण पाहता शेजो वाच. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावरील स्वरगंधर्व चित्रपट उद्या 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्तानं सुधीर फडके यांच्याबरोबर 1996 मध्ये झालेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा. 1996 मध्ये सुधीर फडके यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यानिमित्तानं मी त्यांची मुलाखत घेतली होती. अजातशत्रू बाबूजी, मुंबई सकाळमध्ये मी रिपोर्टर म्हणून नोकरी करत होतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 1996 या वर्षातील गोदावरी पुरस्कार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण सोहळा नाशिकमध्येच होणार असल्यानं आमच्या सकाळ नाशिक आवृत्तीकडून बाबूजींची मुलाखत घ्याल का अशी विचारणा करण्यात आली. सुदैवाने याआधीही बाबूजींची मुलाखत आणि अन्य काही कारणाने 2-3 भेटीगाठी झाल्या होत्या, त्यामुळे कदाचित माझं नाव त्यांच्या लक्षात असावं. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं तुमची मुलाखत हवी आहे, थोडा वेळ देऊ शकाल का अशी विचारणा त्यांना केली तेव्हा सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या कामात व्यग्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नम्रपणे नकार दिला. मात्र मी विनंती आग्रह हट्ट केला आणि त्याने मुलाखतीसाठी काही वेळ दिला. दादरला शिवाजी मैदान उद्यानाजवळील शंकर निवास या त्यांच्या निवासस्थानी मुलाखत झाली. बाबूजींचं घर अगदी सर्वसामान्यांसारखं साधं. इतका मोठा गायक संगीतकार असूनही कोणत्याही प्रकारचा बडेजाव किंवा भपका नसलेलं. घरात शोकेसवर त्यांना मिळालेली पारितोषिकं स्मृतिचिन्ह मांडलेली. इस्रायल इथं झालेल्या जागतिक मराठी परिषदेत त्यांचा सत्कार करण्यात आला. ते नवस्मृतिचिन्हही शोकेसवर विराजमान होतं. भिंतींवर 2 ठिकाणी त्यांच्या गायनाच्या भावमुद्रा दर्शवणारी 2 मोठी छायाचित्रं लावण्यात आली होती. गोदावरी पुरस्कार, विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट, आत्ताचे गायक संगीतकार, मनोरंजन वाहिन्यांवरील संगीत स्पर्धा अशा विविध विषयांवर गप्पा रंगल्या. बाबूजी त्यावेळी म्हणजे 1996 मध्ये 78 वर्षांचे होते. मात्र त्या वयातही सावरकर चित्रपट पूर्ण करायचा ध्यास त्यांनी घेतला होता आणि त्याच ध्यासाने ते झपाटून काम करत होते. सुमारे 1.5 ते 2 तासांच्या गप्पांमधून जाणवला त्यांचा शांत आणि दिलखुलास स्वभाव. आपण कुणीतरी मोठे आहोत हे समोरच्याला वाटू नये आणि समोरच्यावर त्याचं दडपणही येऊ नये, इतकं साधं व्यक्तिमत्व. जणू काही आपल्या घरातील एखादी वृद्ध व्यक्ती किंवा आपले आजोबा वाटावे असं. स्पष्ट विचार आणि आपलं मत ठामपणे परंतु संयमी स्वरात मांडण्याची त्यांची शैली आणि मनमोकळेपणानं संवाद साधण्याची वृत्ती मनाला भावून गेली. सुधीर फडके उर्फ बाबूजींची ती भेट माझ्या दृष्टीने भाग्ययोग होता, अविस्मरणीय क्षण होता. सकाळच्या नाशिक आवृत्तीमध्ये 1996 यावर्षी ज्या दिवशी पुरस्कार वितरण सोहळा नाशिकमध्ये पार पडला त्याच दिवशी सकाळ नाशिक आवृत्तीत ही मुलाखत प्रसिद्ध झाली. पुरस्कार वितरण सोहळ्याची नेमकी तारीख आणि महिना लक्षात नाही. त्या नाशिक सकाळमधील मुलाखतीचं कात्रण आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. स्पष्ट विचार आणि आपली ठाम मतं पण तीही अत्यंत संयमित स्वरूपात मांडण्याची बाबूजींची ती वृत्ती, ती शैली मनाला भावून गेली. बाबूजींची 1.5 ते 2 तास झालेल्या त्या गप्पा माझ्या दृष्टीने अविस्मरणीय होत्या. माझ्यासाठी तो भाग्ययोग होता. मंडळी, तूर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक, कमेंट, शेअर करा. तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा.